दिवाळीच्या फराळात असे सुंदर दिसणारे वेगवेगळे लाडू लागतातच आज मी तुम्हाला करायला सोपा आणि अजिबात न बिघडणाऱ्या एका वेगळ्याच प्रकारच्या वाटल्या डाळीच्या लाडूची रेसिपी दाखवणारे हे लाडू करायला सोपे असले तरी खूप छान दिसतात आणि चवीलाही मस्त लागतात कोणी कोणी यांना झटपट मोतीचूर लाडूही म्हणतात चला बघूया कसे करायचे हे भन्नाट लाडू नमस्कार कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत वाटल्या डाळीचे लाडू करण्यासाठी सगळ्यात आधी स्वच्छ धुवून पूर्ण निथळलेली दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली आहे डाळ बुड्यापर्यंत दूध घालूया साधारण दोन वाट्या डाळीसाठी दीड पावणे दोन वाट्या दूध घातलंय आपण डाळ तीन चार तास झाकून ठेवूया तीन चार तास झालेत हे पहा डाळ छान भिजली आहे आपण थोडंसं दूध घालून मिक्सरमध्ये डाळ वाटून घेऊया यात अख्खी डाळ अजिबात राहायला नको डाळ वाटून झाली आहे खाली थोडंसं पाणी घातलेल्या कुकरमध्ये डाळीचं भांडं ठेवून कुकर गॅसवर ठेवू मोठ्या गॅसवर एक शिट्टी झाल्यावर गॅस बारीक करून नंतर दोन तीन शिट्ट्या होऊ देऊया अर्धा तास झालाय शिट्ट्या झाल्यावर आपण गॅस बंद केला होता आता कुकरची वाफ आहे आपण कुकर उघडू डाळ गार झाल्यावर ही अशी या पद्धतीने पूर्ण मोकळी करून घेऊ हाताने डाळ मोकळी करण्यापेक्षा याचे मोठे मोठे तुकडे किसणीवर बारीक किसून घेणं जास्त सोपं होतं यामुळे एकसारख्या आकाराचा डाळीचा चुरा तयार होतो आपला डाळीचा मोकळा चुरा तयार आहे आणि आपली बाकीची तयारीही आहे आपण पॅनमध्ये दोन तीन टेबलस्पून तूप घालू तूप गरम झालं की अर्धा चुरा तुपात परतून घेऊ डाळीचा चुरा जोपर्यंत ओलसर असतो तोपर्यंत आपण गॅस मोठा ठेवू शकतो काही गाठी असतील तर अशा मोडून घेऊया झाऱ्यांनीही सतत गाठी मोडत राहूया सुरुवातीला गॅस मोठा असताना सतत ढवळा मग थोडा ओलावा कमी झाला की बारीक ते मध्यम गॅसवर चुरा बसताना सतत ढवळायची गरज नाही डाळीतला ओलावा कमी झाल्यावर आपण परत एखाद दोन टेबलस्पून तूप घालून परतूया कोणी कोणी हे लाडू करताना एखादा टेबलस्पून तूप वापरण्याचा दावा करतात पण एवढ्या प्रमाणासाठी कमीत कमी, -कमी दीड वाटी तूप वापरलं तरच छान चव येते डाळ फुगून जास्त होते त्यामुळे एवढ्या प्रमाणात लाडू होतातही खूप तुम्ही पहिल्यांदाच हे लाडू करत असाल तर एक वाटी म्हणजे या प्रमाणाच्या अर्धेच लाडू करा आपण जवळजवळ पंधरा ते अठरा मिनिटं असं हे मिश्रण परततोय आता आपण यात दोन तीन टेबलस्पून किसलेला खवा घालून मंद गॅसवर सतत परतत राहूया आता तुपावर डाळ आणि खवा परतल्याचा मस्त खमंग वास येतोय आणि हे पहा तूपही सुटायला लागलंय आपण आता यात सायमल्टेनियसली दुसऱ्या पॅनमध्ये परतलेलं बाकीचं मिश्रणही मिक्स करूया दोन वाट्या डाळीसाठी आपण जवळजवळ दीड वाटी तूप आणि एक वाटी खवा वापरला आहे खवा वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडीप्रमाणे नाही वापरला तरी चालेल आपलं मस्त खमंग भाजलेलं मिश्रण तयार आहे आता आपण पाक करूया जाडबुडाच्या पॅनमध्ये दोन वाट्या साखर घालू साखर बुडेल एवढं पाणी घालून मध्यम गॅसवर ठेवून ढवळत राहूया तीन चार मिनटं उकळल्यावर आता सगळी साखर विरघळली आहे आणि पाक किंचित घट्ट वाटतोय आपण प्लेटमध्ये पाकाचा थेंब घालून पाक चेक करून बघू हे पहा छान तार येते आहे आपला एकतारी पाक तयार आहे एकतारी पाक तयार झाल्यावर आपण एखाद दोन मिनिट पाक अजून उकळू देऊया म्हणजे पाक अजून थोडासा घट्ट होईल नंतर पॅन खाली उतरू आता यात दोन चिमूट ऑरेंज कलर घालून मिक्स करून घेऊ ऑरेंज कलरमुळे लाडू खूप छान दिसतात आपण परतलेल्या डाळीच्या मिश्रणात तयार पाक घालून मिक्स करू पाक घालता घालता जर थंड होऊन घट्ट झाला तर परत थोडा वेळ गरम करून घ्या म्हणजे लाडूचं मिश्रण व्यवस्थित मिक्स होईल पाक छान मिक्स झाला आहे आपण यात एक दीड टीस्पून वेलची पावडर घालू काजू बदाम आणि पिस्त्याचे जाडसर काप घालू थोड्या बिया घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया ताज्या वेलची पावडरचा मस्त वास येतो आहे यात वेलची पावडर भरपूर वापरा त्यामुळे लाडूला छान चव येते हे बघा आपलं लाडूचं मिश्रण तयार आहे आपण याचे मध्यम आकाराचे लाडू वळून घेऊया एवढ्या प्रमाणात मध्यम आकाराचे तीस पस्तीस लाडू तयार होतात जर लाडू वळता वळता मिश्रण कोरडं झालं तर परत अगदी थोडा वेळ पॅन गरम करून घ्या आपले मस्त टेस्टी आणि झटपट होणारे वाटल्या डाळीचे लाडू तयार आहेत तुम्ही जर कांचनबापट रेसिपीचे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग